राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थेमार्फत नैसर्गिक आपत्तीचे दिले धडे सुरगाणे. आज गुरुवार दिनांक 29 रोजी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्था पुणे, गृह मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीनं सुरगाणा नगरपंचायत क्षेत्रात आपत्ती व्यवस्थापनाची प्रात्यक्षिक मॉकड्रिल दाखवण्यात आला. यावेळी तहसीलदार रामजी राठोड, नायब तहसीलदार पाडेकर, नगराध्यक्ष भरत वाघमारे, पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, नगरसेवक सचिन आहेर, भगवान आहेर, विजय कानडे, नगरपंचायतचे जाधव, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी हर्षवर्धन मोरे, पोलीस निरीक्षक भसरे, देशमुख सोळंकी, कासार बोडके आदी उपस्थित होते. यावेळी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्था पुणे येथील पोलीस निरीक्षक सुशांत शेट्टी, सुरेंद्र पुनिया, देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपंचायतच्या मैदानात फायर ब्रिगेड, सिव्हिल डिफेन्स, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, वणी, सप्तशृंगी ट्रस्ट, आपदा मित्र यांच्या संयुक्त विद्यमानं प्रात्यक्षिक सादर केली. यामध्ये भूकंप काळात घ्यावयाची काळजी, पुरातून करावयाची सुटका, इमारत कोसल्यावर इमारतीमध्ये अडकून पडलेल्यांची सुटका कशी करावी, इमारतीवर अडकल्यांची रोपेवरून सुटका करणं, आगीवर नियंत्रण मिळवणं, डॉग स्क्वॉड आदी प्रात्यक्षिक सादर करण्यात आली. याप्रसंगी पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. न्यूज 15 मराठीसाठी प्रतिनिधी बापू चव्हाण, नाशिक.